धावसंख्या 2 क्षितिज, शॉर्ट बॉल पूल केलाय, लवकर पोझिशन मध्ये आले, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदररित्या पाहायला मिळालं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत, बलवान आहेत, बुद्धिमान आहेत. आज मात्र मैदानावरती दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या संघाचे एकूण धावा धावफलकावरती 3 धावा, 3 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी आयोजित जाकमाता देवी चषक 2024 सुंदर आणि दैदीप्यमानाचं आयोजन आज आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षितिज पुन्हा एकदा समीर साइड, यावेळी बॉलला मात्र बिरकवण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेला, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला, परंतु निखिल वेगाने चेंडूवरती आले, बॉलला फेकी करतायत, परंतु त्या ठिकाणी एकच धाव पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात, पहिल्या 4 बॉलवरती 4 रन, 4 सिंगल आहेत, तर 4 सिंगल मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न श्रितिज या ठिकाणी करतायत. का या वर्षाची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मला गणेश कोंड संघाच्या त्या स्पर्धेमध्ये मिळाल्यात, ह्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण म्हणून मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. श्रितिज पुन्हा दरडी, फटका खेळला, हवेमध्ये खेळला, हवाई सफर करेल यात काही शंका नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून षटकार सहार. थँक्यू. मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट ऑफ द बॅट मैदानावरती खेळला गेला आणि बॉलला पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 10. पुन्हा एकदा खेळला, हवाई सफर करेल यात काही शंका नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात धावफलकावरती 16 धावा. जिथे सर्व काही सुरळीत होतं पहिल्या 4 बॉलमध्ये, परंतु 2 षटकारांनी आता मात्र सर्व काही गणित आहेत, ते गणित चेंजेस होताना मैदानावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकात काही समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर नवतरुण विकास मंडळ वैरलचे राजेंद्रजी कोबनाक साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी आत्मारामजी झगडे साहेब यांना विनंती करेन, या इनिंग ब्रेकमध्ये आपण हा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत धावफलकावरती 16 धावा. डीजे प्रतीक पण आहेत, पण कदापि डीजेला भूक लागली असेल तर त्यालाही जेवण द्या. मग डीजेने बरोबर टायमिंगला लावलं, आता जेवणाचा टाईम झालेला आहे त्यालाही माहीत आहेत, मग त्यानेही लावलं आहे गाणं, त्याला माहीत आहेत की आता मलाही भूक लागली, मग थोडंसं जेवण मला पण द्या. हा प्रत्येकाचे हावभाव आहेत ना, हावभाव ओळखणं गरजेचं आहे. ॲक्शन रिॲक्शन जर नाही ओळखलं तर मग बाकी गोष्टी नाही होणार. दुपारचं 17 थोडंसं आहे, जेवणाचं टायमिंगही झालेलं आहेत. धावफलकावरती धावा आहे 16 धावा. अभिषेक मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आलेले. अभी अभी नाही तो कभी नाही, अभी हे तो सब कुछ मुमकिन हे, परंतु समीर समीर आहेत समोर. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही जुळला. एक धाव तर त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल. फिल्डिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात मैदानावरती. क्षेत्ररक्षकाची भूमिका चांगली आहे, परंतु मैदानावरती जिथे मोठे फटके येत आहेत ते तुम्हाला रोखणं मैदानावरती त्या वेळेमध्ये देखील गरजेचं असणार आहेत. धावा धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. पुढची मॅच वेरल वर्सेस DCC सावरी, या दोन संघादरम्यान महत्त्वाचा मॅच रंगणार आहे, तो देखील आपल्या भेटीला येतोय काही वेळामध्ये. फटका चांगला खेळलाय, पुन्हा दर्जेदार स्ट्रोक खेळलाय, इम्प्रूव्ह वाजेशा स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळून, मात्र सीमारेषेला कन्वर्ट करेल चोनू सीमारेषेच्या बाहेर. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून आणखीन एक क्लासिकल चौकार. थँक्यू. चौकार चौकार आला, चौकारांना संघाची धावसंख्या वाढल्या, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलं 21 घरामध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला, धावा धावफलकावरती 21. फटका खेळला, मिसरॉमिंग स्ट्रोक हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही, अगदी जीवाची आकांत करतात. 1 रन तर मिळाला, दुसऱ्या रनचा प्रयत्न, हातामधून बॉल निसटलाय. कदापि हातामध्ये आला असता तर आणखीन काही वेगळं दृश्य मैदानावरती घडू शकलं असं. 2 धावा मैदानावरती, तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात ती मात्र 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. चेंडू तर आतापर्यंत मैदानावरती संपल्या गेल्या, 3 धावसंख्या धावफलकावरती 23 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी. अभिषेक षटकातील पुढचा बॉल,
आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खळला गेला, बिटवीन द गॅप खळला गेला, क्षेत्ररक्षक ओहो हो व्हॉट अ फील्ड, चांगल्या पद्धतीनं मात्र बॉलला अडवलं गेलाय, अगदी स्कीड झाले परंतु त्यानंतर बॉलला देखील मध्ये ढकललं आणि ह्या दोन धाबा मॅचमध्ये आणखीन रोमांचक आणू शकतायत. दोन धाबा आपल्या संघासाठी बचावल्या गेलेल्या आहेत. दोन धाब्याने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोचतायत 25 घरामध्ये. केपी कन्सल्टंटचे मालक आदरणीय कौशिकजी पोसरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कौशिकजी आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. धावा धावपलकावरती संघाचे एकूण लगावल्या गेल्या 25 धाबा. नुकताच आपण पाहिलं सावरी प्रीमियर लीग मात्र पार पडली. आयोजकांच्या भूमिकेमध्ये कौशिकजी महत्वाचा वाटा त्यांचाही होता. अबे मला खेळलाय हवाई झोका मिळतील 6 धाबा. दीपेश लोखंडे इज ऑन फायर, फायर नाही रेग्युलरली फायर. षटकार सहा धावा येतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या. धावपलक्यावरती धावा आहेत त्या मात्र जाऊन पोहोचल्यात 31 धावा धावपलक्यावरती लगावल्या गेलेल्या आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्रोक, गिनी फर्स्ट टाइम स्ट्रोक बाय दीपेश लोखंडे. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि षटक संपलं. पाण्याची गरज मैदानावरती आहेत. आयोजन कमिटीचे मेंबर पाणी मैदानावरती लगेचच पाठवतील. पहिल्या दोन ओव्हरचा खेळ संपलायत आणि पहिल्या दोन ओव्हरमध्ये रन आहेत. धावपलक्यावरती 37 धावा, 37 ऑन दी बोर्ड. डीजे घरी सुरुवात केली शे मार्केट अजून थँक्यू. बोंडिवली संघ निलेश दत्ता ठिकाणी दाखल झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. काही वेळामध्ये गट डी मध्ये बोंडिवली वर्सेस कासेवाडी तला आणि ठाकुरोली वर्सेस आंबवणे खुर्द असे 4 संघ आपण त्या गटामध्ये पाहणार आहोत. आणि गट क मध्ये वेरळ वर्सेस डीसीसी सावरी, गणेशकोंड वर्सेस भागडेवाडी अशा मॅचेस रंगणार आहेत. अमोल वैराग ओहो चांगला बॉल, हार्ड लेन थोडीशी वापरली गेली. मैदानावरती समीर यांची विकेट मैदानावरती मिळणार आहेत. अमोलने कमबॅक केला पहिल्याच बॉलवरती. समीर महाडिक बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. डीजे डीजे हॅरी हॅरी जेनी ढोली. चल हात वर घे. थँक यू. धावा धावा धावपलक्यावरती आहेत 37 ऑन द बोर्ड लगावले गेलेले आहेत. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शेष असणार आहेत. 5 चेंडू कशा प्रकारे मैदानावरती हाताळले जातील याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित जाकमाता देवी चषक 2024 आपण पहिले तर पहिलं पर्व ऐतिहासिक पर्व अगदी राहिलं गेलेलं आहे. फटका चांगला आहे, हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल आणि जीवनदान कोणाला मिळालंय? जीवनदान मिळालंय दीपेश लोखंडे यांना. चेंडू मात्र वन बाउन्स ने अगदी क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चारण. अयो नाही समीर थोडासा चौकार आहे, कारण की भरपूर पुढे क्षेत्ररक्षक भरपूर पुढे उभा आणि सध्या स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहिलेले आहेत. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 41 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. दीपेश स्ट्राईकिनवरती आक्रमण केलं, मी स्ट्रॉमिंग स्ट्रोक आता मात्र झाला तर दूरवरती राहिलाय बॉल. क्षेत्ररक्षक आता मात्र दुविधामध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी केलाय. ओहो हो हो चांगला चांगला तर पाहायला मिळालात, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानावरती घेतला जात आहेत रन. या ठिकाणी 2 रन रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती चांगली पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावपलक्यावरती 43 घरामध्ये धावसंख्या लगावली गेलेली आहेत. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय मैदानावरती 3 बॉल. अमोल वैराग कमबॅक करणं जाणतायत. 3 बॉलमध्ये 50 खाली ठेवणार, 50 वरती जाणार की 60 पर्यंत मजल मारणार याची चर्चा रंगलाय.
बॅकपुटला गेले, पुढे ड्राईव्ह केलं, फटका छान प्रकारे खेळला, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिसफील्डचा फायदा, चेंडू सीमा पार, चौकार, चार रन. थँक यू धावा 47. सर्वसाधारण फिल्डिंग थोडीशी आता पाहायला मिळाली या मॅचमध्ये. मोठ्या मॅचमध्ये दबाव नाही घेणार तर मग काय घेणार? दबाव घ्यायचा आहे, दबावामध्ये मैदानावरती खेळायचं आहे आणि दबाव प्रेशरमध्येच तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. जर नाही फिल्डिंग करू शकले मग गोलंदाज देखील नाही काही करू शकणार. धावा धपलक्यावरती 47 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला गेला, शेवटचे 2 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. 5वा बॉल हवेमध्ये खेळला, फटका छान खेळला क्षेत्ररक्षक, झेलचुची संधी. आता मात्र मैदानावरती पुन्हा पुन्हा काय सुटलाय आज दीपेश मैदानावरती जीवनदान घेऊन खिशामध्ये फिरतोय की काय, त्या त्याच प्रकारचे दृश्य आहेत. दोन दोन धावा आहेत या ठिकाणी, पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचल्या. 2 धावा धपधपलक्यावरती लगावलं गेलं, 49 धावा. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा मैदानावरती मिसफील्ड झालेले आहेत आणि ही मिसफील्ड आहे ना. आणि दीपेश 13 चेंडू मध्ये 46 वरती खेळतायत. अर्धशतक दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधून आलेले आहेत. आपली बॅटही वरती येईल. दीपेश लोखंडे यांचं अर्धशतक, 52 धावींची इनिंग मैदानावरती पाहायला मिळाली. एक झंझावती इनिंग दीपेश लोखंडे यांनी पेश केली आणि धावा धपलक्यावरती 3 षटकांमध्ये अडखळ संघाने बनवल्या गेल्यात. त्या 55 धावा, 56 धावेंचं लक्ष 18 बॉल मध्ये असणार आहेत. त्याचं प्रमुख कारण काय होतं, मैदानावरती थोडीशी मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड या मॅच मध्ये अगदी आपल्याला ते चित्र पाहायला मिळालेलं आहे. पुढच्या मॅच मैदानावरती होतो आणि पुढच्या मॅचचा टॉसही या ठिकाणी केला जातोय, वेरळ वर्सेस DCC सावरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे तिथे, टॉस केला जाईल वेरळ आणि DCC सावरी मध्ये. चौदा बॉल मध्ये 52 धावा या खेळाडूच्या मात्र बॅट मधून पाहायला मिळाल्यात आणि 56 धावेंचं लक्ष आता मैदानावरती ठेवलंय. अडखळ संघाने 55 केल्यात आणि गुडेगरला करायचे 56 रन, परंतु काही गोष्टी साध्या सोप्या म्हणून चालणार नाहीत. चला वेरळ आणि DCC सावरी आपण यायचं, केला जाईल टॉस. चला वेरळ आणि DCC सावरी मध्ये होते मॅच. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. वेरळ संघाचा कॅप्टन आलेला आहे DCC सावरी. सावरी चला कौशिक जे पोस्टर येत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल, महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. वेरळ वर्सेस DCC सावरी या दोन संघादरम्यान महत्वाची मॅच रंगणार आहेत आणि या दोन्ही कॅप्टन आपल्या दिशेने आहेत. एका बाजूला कौशिकी पोस्टुरे, कर्णधार पाहायला मिळत आहेत. टॉस एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड हे असणार आहेत. कॉईन हेड म्हटलं गेलं आणि या ठिकाणी हेडच आलेले आहेत. वेरळ संघाने टॉस जिंकलेले आहेत. मी या विनंती करून दोन्ही कॅप्टन आधी आपण थांबायचं आहेत. आपला सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान होणार आहे. आधी वेरळ संघाचा आपण सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर DCC सावरी संघाचा सन्मान आपण करणार आहोत. वेरळ कॅप्टन थांबायचं आपल्याला. DCC सावरी संघाचा हा सन्मान आणि दोन्ही संघांना खास करून आपण 1 डझन तुम्हाला ही केळी ती दिली जात आहेत. प्रितेश दादा यांच्या माध्यमातून तुम्हाला ही दिली जाणार आहेत. सुरुवातीला कौशिकजी पोस्टुरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वेरळ यांच्या कर्णधाराला मात्र
ही दिली जातात दुपारच्या सत्रामध्ये एनर्जी लेवल अगदी वाढवण्यासाठी. थँक्यू मनापासून आभार असेल प्रीतीजी आपलं. वेरल संघ टॉस जिंकलेला, 4 षटकांचा मॅच आहे, काय डिसिजन आहे? बॉलिंग घेणार आम्ही. समोरचा संघ डीसीसी सावरी संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न? त्यांना 30-40 तरी रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, आणि ही स्पर्धा आज गुढीपाडव्याच्या दिवसामध्ये तुम्ही एका चांगल्या दिवसामध्ये खेळण्यासाठी आलेला, तर आयोजकांचं कबर्ग आणि संघाचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त कराल? आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यांचा मनापासून आभार मानतो आम्ही. तो आधी माईक असं माझ्यापासून लांब पकडतो म्हणजे जेणेकरून कमी बोला. मनापासून आपला आभार आहेत. व्हेरल संघाचे कर्णधार होते कौशिक पोस्टर, दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग करायची, बॅटिंग करताना 4 षटकामध्ये मैदानावरती किती टोटल वाटते, मनामध्ये काय टोटल आहे? कमीत कमी 60 धावा तरी कराव्या लागतील जिंकण्यासाठी. संपूर्ण संघाच आहे? थोडे बहुत नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे खूप आहेत. कबर्ग आणि संघाने जे आयोजन केलेलं आहे, जाकमध्ये देवी चषक खेळण्यासाठी आलेला आहेत, सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या ठिकाणी आहेत, कसं वाटतं स्पर्धा पाहिल्यानंतर आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खरं तर मग मी शुभारंभापासून हे सामने सर्व लाईव्ह बघत होतो घरी बसून. खूप छानच नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही कॉमेंटेटर तुम्ही प्लस भरत मोरे साहेब यांचं पण खूप सुंदर गोड आवाज आम्हाला ऐकायला येतो कानावरती. ते खूप मनंगडसाठी हे खूप मोलाचं सहकार्य तुम्ही लाभताय, त्याचं आम्ही आभारी आहोत. आणि आयोजन तर कबर्ग आणि संघाचं खूप छानच आहे, आणि यापुढे ते असंच आयोजन राबवत राहतील याची मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच, आपलं मनापासून आभार आहेत. कारण की जास्त वेळ न घेता आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळतोय. आणि टॉस झालं वेरळ आणि दुसऱ्या बाजूला डीसीसी सावरीमध्ये वेरळ विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पहिला बॉलवरती षटकार आला आणि दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाने मैदानावरती खेळला गेलाय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत 6 धावा. करायच्यात रन मैदानावरती, या ठिकाणी 55 रन. व्हाईट बॉल आहे, सॉरी 7 धावा झालेले आहेत, 6+ व्हाईट, धावसंख्या 7. गोलंदाज समीर बॅकवूडला गेले, स्ट्रोक बनवला इम्प्रूव्ह व्हायचे स्ट्रोक मैदानावरती खेळला, क्षेत्ररक्षक पॅटला करतात, परंतु क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक, चेंडू निघून जाईल सीमा पार. अमोल वैराग यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. एक षटकार वाईट, त्याच्यानंतर चौकार, मैदानावरती आक्रमकतेची भूमिका सध्या पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. अमोल लेक्समच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र व्हाईट बॉलचे शरंपास घोषित करतात, व्हाईट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पुन्हा एकदा वाढल्या गेल्या आहेत. दबाव प्रेशर आता मैदानावरती थोडस जाणवू लागलेत. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आहेत. सरासरी अगदी मैदानावरती तुम्हाला मेंटेन करायचे, तर सरासरीच्या हिशोबाने मैदानावरती खेळ करायचे आहेत, आणि खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये आता सध्याच्या घडीला मैदानावरती अमोल यांची बॅट देखील मैदानावरती बोलते. चांगला बॉल कमबॅक करताना पाहायला मिळालेत, एक बॉल कमबॅक गोलंदाज देखील करणार, ते देखील मैदानावरती दाखवून देणार, आम्हालाही मैदानावरती मॅच जिंकायचे, आम्ही देखील कमबॅक करणार, आणि ते देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. टार्गेट मैदानावरती 55 धावेंस आहेत. पहिल्या जवळपास 3 बॉलचा कल संपला आहे, आणि पहिल्या 3 बॉल नंतर धावसंख्या धावपलकावरती आहेत, त्या मात्र आपण पाहिलं तर 12 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 18 सरासरी. चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान बॉल आता मात्र थोडासा खाली राहिल्यात. विकेट किपर दीपेश लोखंडे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलात. जशी इनिंग दीपेश लोखंडे यांनी पेश केली, तशीच इनिंग मात्र आता मैदानावरती पेश करावी लागेल अमोल किंवा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमय यांना मैदानावरती पेश करावी लागणार आहेत. नावमध्ये अगदी अमोल आणि अमय आहेत. धावसंख्या धावपलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहेत 12. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये आता खेळाडूचे ऍक्शन अगदी ओळखले गेले, रीड केलाय बॅट्समॅनला, आणि रीड करून मैदानावरती समीर महाडिक गोलंदाजी करत आहेत. पहिल्या 5 चेंडू तर खेळ संपला गेला, पहिल्या 5 बॉल नंतर रन आहे धावपलकावरती 12. तुम्हाला सरासरी मेंटेन करायची 18, कदापि या बॉलवरती षटकार नाही आला तर अडचणीमध्ये मात्र आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता इथे मात्र वर्तवली जात आहे. धावसंख्या धावपलकावरती 12. सुरुवात फ्लाइंग होती, सुरुवात चांगली होती, पहिल्या जवळपास 2 बॉलमध्ये 12 आल्या होत्या, पण त्याच्यानंतरच्या बॉलमध्ये रनच नाही आल्या. त्याचं कारण समीर यांची लेन बदलली, समीरनं थोडंसं लेन ॲडजस्ट केली, थोडासा टप्पा पुढे घेतला, आणि ज्या ज्यावेळी त्याने पुढचा बॉल टाकला ना त्या त्यावेळी थोडीशी अडचण आहे, ती अडचण मात्र अमोल वैराग यांची मात्र वाढताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल
आक्रमण समोरच्या दिशेने, शेवटच्या बॉल वरती लगावलाय टोळा आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अमोल वैराग यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार मॅक्सिमम हिट षटकार. अठरायलात पण आता आता बारामध्ये आता 37 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 18 घेतल्यात, आता बारामध्ये 37 करायचे आहेत. बारामध्ये 37 धावीचं लक्ष मैदानावरती असणार आहेत आणि बारामध्ये 37 कशा प्रकारे होतील याची देखील चर्चा आता मैदानावरती रंगली गेली आहे. 12-37 यानी की 18.50 सरासरी तुम्हाला मेंटेन करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 18 घ्यायचे आहेत. 18-18 थोडंसं जास्त, 18 एक जास्त घेतले तर 19. 37 गरज आहे. दीपेश लोखंडे मैदानावरती रेडी. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. ओहो, पुन्हा एकदा मैदानावरती चुकी घडलाय. पण आता हा व्हिडिओ व्हायरल होणार, कॅमेरामॅनने कॅप्चर केला असणार तर व्हायरल होणार. मैदानाच्या बाहेर जाऊन बॉल लढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळाले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. मॅच रंगणार म्हणून म्हटलं ना, हा दोन्ही बाजूने मॅच आहेत. कभी इधर कभी उधर वाला असा मॅच मैदानावरती सध्या सुरू आहे. दोन्ही संघ एकमेकांसाठी प्रयत्न करतात, ट्राईंग करतायत. दीपेशच्या बॅटमधून दीपेशच्या पहिल्याच बॉलवरती चौकाराला आहे. सोडून दिलाय बॉलला. आता तिथे मात्र धावचीची संधी मैदानावरती असेल का? धावचीची संधी मैदानावरती असणार आहेत. परंतु पंचांचं बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये व्हाईट बॉलचा सिग्नल आणि व्हाईट बॉलवरती विकेट मिळाली. अमेय यांची विकेट मैदानावरती मिळालेली आहे. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. धावपळकावरती धावा संघाचे एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 23 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. 55 रन करायचे, 23 धावा धावपळकावरती लगावल्यात. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून मैदानावरती घोषित केला गेलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. 56 लक्ष आहे, 56 धावांचं लक्ष 55 झालं तर सॉरी, आणि 56 लक्षाचं म्हटलं का तर धावा 23 धावा आहेत धावपळकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही जवळपास 33 ची गरज आहे, 33 रनची गरज आहे. यावेळेचा एक बॉल मात्र या ठिकाणी संपला गेला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन वरती अमोल वैराग पुन्हा एकदा. हवेमध्ये खेळलाय फटका, हवेमध्ये क्षेत्ररक्षक समीर चेंडूवरती धावतोय आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी केलाय फलंदाज अमोल वैराग. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 33 33 धावींची जुनी गरज आहे. डबिन बॅटर मैदानावरती संचित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे आता मैदानावरती धावा करणार याची चर्चा रंगणार आहेत. एक चौकार मैदानावरती ठोकला होता अमय यांनी, त्यांना मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद व्हावं लागलं. व्हाईट बॉल त्या ठिकाणी हाताळा गेला त्याच्यावरती. मात्र अगदी ती घटना आपण मैदानावरती घडताना पाहिली होती. 10 बॉल 10 बॉलमध्ये अजूनही 33 धावींची गरज आहे. बाहेरचा बॉल आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पुढे सरसावले. अंपायर्स त्या ठिकाणी इशारा कळवत आहेत. फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. विकेट मैदानावरती मिळतात. आणखीन एका विकेटचं बदन, फलंदाज बाद गॉन. अंडा
नऊ चेंडू देखा, नऊ चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. विकेट मैदानावरती मिळतात रेग्युलरली, आता विकेट मैदानावरती सुरू झालेले आहेत मिळण्यासाठी. आणि त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही चांगली सुरुवात केली, 18 रन तुम्ही बनवल्या समीर यांच्या षटकामध्ये, परंतु दीपेश जसे आले तसे रोक लगावण्याचा प्रयत्न मैदानावरती त्यांनी केलेला आहे. हवेमध्ये बॉल, आणखीन एका विकेटचं बंधन, फलंदाज बाद कॉन. अजूनही 33 धावांची गरज आहे. धावसंख्या आता मात्र रोखली गेली आहेत. अविनाश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अवि मैदानावरती येत आहेत, आक्रमण करावं लागेल. दीपेश लोखंडे पुन्हा त्या मैदानावरती आपण पाहतात, गोलंदाजी मार्क्सवरती. अभिमध्ये खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक तर नाही म्हणता येणार. उंच चेंडू गेलाय परंतु दूर नाही गेला, एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. दोन रन या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न मात्र नाही होणार. दोनच धावा येत आहेत आणि दोन धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे वाढत असताना जाऊन पोहोचत आहेत ती 25 घरामध्ये. अजून 31 धावींची गरज आहे. 7 बॉलचा काही शिल्लक आहे, 7 बॉलमध्ये 31 धावा. या बॉलवरती जर मोठा फटका नाही आला मग अडचणीमध्ये आणखीन वाढ होईल. शेवटचे 7 बॉलमध्ये 31 धावींची गरज. गोलंदाज रेडी, पुन्हा एकदा दीपेश लोखंडे ओव्हर द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडीशी गती कमी केली, बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक्रमांक मैदानावरती संपले गेले, अगदी दोन षटकांचा खेळ संपला गेला आहे. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 18 केल्या परंतु त्याच्यानंतरच्या षटकामध्ये दीपेश लोखंडे यांनी रन नाही दिल्या आणि ते प्रमुख कारण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉलमध्ये 31 रनची गरज आहे. 31 होतील की नाही होणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. तोपर्यंत ऐकू डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, झालं पुण्याला आता मी मानलं. थँक्यू. चला तर शेवटचे 6 बॉल मध्ये 31 धावांची इथून गरज आहे. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला इथून रोहित यांच्या माध्यमातून. पहिला चांगला बॉल टाकला गेलाय. आता विजयाच्या अशा अपेक्षा सर्व काही वाढताना पाहायला मिळतात टीम अडखल संघाच्या. 5 बॉलमध्ये 31 धावांची गरज असणार आहे. पुढचा मॅच सुरू होईल, वेरल वर्सेस डीसीसी सावरी. वेरल विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि डीसीसी सावरीला करायची आहे बॅटिंग. फटका चांगला खेळलाय, टायमिंग जुळलाय का चेंडूवरती श्वेतरक्षक त्या ठिकाणी, परंतु आता कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगले होते, परंतु कॅच हातामधून निसटलायत. आता बाकी खेळाडू सांगतात जास्त काही फरक नाही पडणार आशिषनं सांगितलंय. येणारे बॉल चार बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. फटका खेळल्यापर्यंत हॉबीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिथून निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, एकदा मात्र सहजरित्या मिळवली गेले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये आता विजयासाठी मोठं लक्ष अजूनही आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सन्मान आहेत, काही सत्कार आहेत, ते सत्कार आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. आणि वेरळ आणि डीसीसी सावरीमध्ये जो पुढचा मॅच आहे तो देखील आता काही वेळामध्ये सुरू होतोय. या ठिकाणी रोहित पुन्हा त्या मैदानावरती रेडी, राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. खोलबर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला, सुंदररित्या बॉल मात्र हाताळला गेला आहेत. आणि खासियत देखील रोहित यांची पाहायला मिळालीत. मागे समीर यांना पाहिलं, दीपेश लोखंडे यांना पाहिलं आणि आता रोहित यांना पाहत आहेत. 3 तुमच्या संघामध्ये जर चांगले गोलंदाज असू शकतायत, भक्कम संघ तुमचा मैदानावरती नेहमी असेल. आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण याच मैदानावरती युवा चषक ही स्पर्धा देखील पाहणार आहोत. अडखल संघ मागच्या वर्षाचा आपण पाहिलं तर विनर संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. हवेमध्ये कळलेला बॉल, पुण्याचा फटका फसलाय. विकेट मात्र मैदानावरती मिळत आहेत, फलंदाज बाद होत आहेत. शेवटच्या आता इथून काही विचार केला तर शेवटच्या काही आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. शेवटचा बॉल शिल्लक, एकच बॉल शिल्लक असणार आहे. 10:27
शेवटचा बॉल आहे. चला रोहित मैदानावरती रेडी आहेत. शेवटचा बॉल अभेमध्ये खेळला गेला फटका मिस्टॉमिंग स्ट्रोक तिथून मात्र आपण पहिला तर हा मॅच आहे तो मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होतोय. मॅचला जिंकलाय टीम अडकल संघ. अडकल संघ मात्र बी ग्रुप मधून मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. अभिनंदन आपलं असणार आहेत. ए ग्रुप मधून आपण पहिला तर लोकरवंत संघ पुढे आला आणि बी ग्रुप मधून आपण पहिला तर संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळतो तो अडकलचा संघ मैदानावरती पुढे आलेला आहे. पुढचा मॅच मैदानावरती वेरळ आणि डीसीसी सावरी या दोन संघांमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूयात. भरत मोरे सरांचे गोड आवाज आहेत तो आपण ऐकणार आहात. परंतु या मॅचचा मानद्रमाचा पुरस्कार आहे तो मानद्रमाचा पुरस्कार दिला जाईल त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर दीपेश लोखंडे ठरला त्या मॅचचे मानद्रमाचे पुरस्कार दे. Yeah, don't get it.